नमस्कार, मी मधुरा परब गृहस्वामिनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण गुळ खोबऱ्याचे मोदक कसे करायचे हे शिकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे इंटिमेशन्स येत राहतील. आपले कमेंट्स, आपले सजेशन्स नक्की माझ्यापर्यंत पोचवा. चला तर मग सुरुवात करूया आपण गुळ खोबऱ्याचे मोदक करण्यासाठी. आपण इथे साधारण 1/4 किलो सुक्या नारळाचा किस करून घेतलेला आहे. एक मोठा चमचा आपण तुपाचा घेणार आहोत. साधारण 150 ग्रॅम आपण गुळ घेतलेला आहे. ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेतलेले आहेत. खारीक जी आहे ती आपण साधारण 1 वाटी घेतलेली आहे. शेंगदाण्याचे कूट आपण 1/2 वाटी घेणार आहोत. वेलची पूड घेतलेली आहे. या ठिकाणी मी वेलची आपण साखर घालून वाटून घेतलेली आहे. आणि आपण खसखस घेतलेला आहे साधारण 1 मोठा चमचा. चला तर मग सुरुवात करूया आपण गुळ खोबऱ्याचे मोदक करण्यासाठी. आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. सुक्या नारळाचा किस जो आहे तो आपण भाजून परतवून घेण्याआधी आपण जो 1 चमचा खसखस घेतलेली आहे ती आपण परतवून घेणार आहोत. आपल्याला ती लालसर करायची नाही आहे, फक्त थोडीशी हलक्या हाताने गरम करून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण हा जो सुक्या नारळाचा किस करून घेतलेला आहे तो आपण व्यवस्थित खरपूस असा परतवून घेणार आहोत. आपल्याला ते सतत ढवळत राहायचं आहे मीडियम आचेवर, जेणेकरून तो कुरकुरीत असा होईल. आपल्याला त्याला काळपट रंग येऊ द्यायचा नाही आहे, म्हणून सतत आपण तो ढवळत राहणार आहोत. आता सुक्या नारळाचा जो किस आहे तो आपण व्यवस्थित परतवून घेतलेला आहे. थोडासा कुरकुरीत तो झाला आहे, आपण आता त्याला काढून घेऊया. आता आपण यामध्ये जे खारीक घेतलेले आहे ते परतवून गरम करून घेणार आहोत. आपण आता ही खारीक खरपूस अशी परतवून घेतलेली आहे. आता ही देखील मी काढून घेते. आता हा जो आपण सुक्या नारळाचा किस करून घेतलेला आहे तो आपण मिक्सरमधून काढून थोडा बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण या सुक्या नारळाचा बारीक असा पीस मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आता आपण हे जे खारीक आपण परतवून घेतलेले आहेत तेही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण खारीकही बारीक वाटून घेतलेली आहे, तीही आपण काढून घेऊया. आता आपण एका बाजूला कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये साधारण 1 मोठा चमचा आपण तुपाचा घालून घेतो आहे. तूप वितळल्यानंतर लगेचच आपण हे गुळ जे घेतलेलं आहे ते आपण घालतो आहे यामध्ये. आणि थोडंसं गुळ यामध्ये वितळल्यानंतर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालून घेणार आहोत. गुळाचं प्रमाण आपल्याला आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं असेल तर आपण करू शकतो. नंतर लगेचच आपण त्यामध्ये हा जो खारीक आणि खोबऱ्याचा आपण किस करून घेतलेला आहे तो घालून घेणार आहोत. यामध्ये आपण मंद आचेवर आता गॅस करून ठेवलेला आहे आणि हा सगळा बारीक पूड करून घेतलेली आहे. आपण यामध्ये मिश्रण एकजीव करून घेतोय. आता यामध्ये आपण हे जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तेही यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालून घेतोय. बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण त्याचे. त्यानंतर 1 चमचा वेलची. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. हे मिश्रण आपण व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या मूठ वळतात तशा घट्ट त्याचे गोळे होतात का आपण पाहायचे अशा पद्धतीने. जर याचे गोळे व्यवस्थित होत नसतील, थोडं फसफसत असेल, तर आपण त्यामध्ये तुपाचे 2-4 चमचे ॲड करायचे आहेत. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या मिश्रणामध्ये शेवटी आपण हा जो खसखस भाजून घेतलेला आहे तो घालून घेतोय. आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आणि याचे आपण लगेचच
मोदक करायला घेतोय. साधारण 4 ते 5 मोठे तुपाचे चमचे मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आता मी अशा प्रकारे मोदकाचा साचा घेतलेला आहे, ज्याला आपण आतमधून हलकंसं तुपाचा हात लावून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते घट्ट दाबून भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून हे फुटणार नाही आणि दाट घट्ट असे मोदक तयार होतील. अशा पद्धतीने आपण याला भरून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण याला भरून घेतलं आहे. आता याला आपण हलकेच ओपन करून घेऊया. अशा प्रकारे मोदक आपला तयार झालेला आहे. साचा घेतलेला आहे, त्या साच्याला आपण आतमधून थोडंसं तुपाचा हात लावून घेतोय. आणि हे जे तयार केलेलं आपलं जे बॅटर आहे खोबरं आणि गुळाचं, त्याला आपण यामध्ये दाबून भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने घट्ट असं आपण त्याला दाबून भरून घेऊया. अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर लगेचच आपला मोदक तयार आहे. अशा पद्धतीने मी बाकीही मोदक तयार करून घेते. आणि हे मोदक आपल्याला तयार केल्यावर काही 5 ते 10 मिनटं साधारण फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले गुळ खोबऱ्याचे मोदक तयार आहेत. आपण सर्वांनी या झटपट होणारी रेसिपी नक्कीच ट्राय करा. गणपती बाप्पाला आवडतील आणि झटपट तयार होतील असे मोदकची रेसिपी आपल्यापर्यंत मी घेऊन आलेले आहे. आपल्याला माझा चॅनल माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपले कमेंट्स आणि लाईक माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.